बीड जिल्ह्यामध्ये विविध प्रश्नाच्या बाबतीत नंतर बोलणार आहोत, पण आज आपल्या सर्वांना एक विनंती करायची की आम्ही इंडिया आघाडीचे सर्व घटक पक्ष सर्वांनी मिळून एकत्रितरित्या सर्व जिल्हाध्यक्ष सर्व सर्वांनी एकत्रितरित्या असा निर्णय घेतलेला आहे की आम्हाला 22/4/2024 दुपारी 1 वाजता नामांकन पत्र दाखल करायचं आहे. सर्वांच्या वतीनं उमेदवार यानंतर माझ्यावरती जिम्मेदारी सारखी टिकले दिसून करायची करतो. हा नामांकन पत्र दाखल करताना आमचे सर्व घटक पक्षाचे नेतेगण, सर्व जिल्ह्याचे प्रमुख नेते आणि आमचे प्रमुख कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत आम्ही दाखल करणार आहोत. त्यासाठी बीड जिल्ह्यात तसा विचार करा तर खूप उन्हाचा पारा वाढतोय, लोकांचं आमच्यावर प्रेम आहे. या प्रेमातून इंडिया आघाडी तसा विचार केला तर सर्वांच्या सेवेत काम करणारी ही आघाडी आहे. त्याच्यामुळे आम्ही कुठलं सेफ्टी प्रोटेक्शन किंवा माणसं गोळा करून ह्या भाव दाखल करणार नाही. तर आम्ही तुमच्या सर्व मीडियाच्या आणि सर्व आमचे जिल्ह्यातले प्रमुख नेते आणि काही प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत राज्यातले काही नेते त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा भाव दाखल करणार आहोत. लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात इंडिया आघाडीचा उमेदवार या नात्यानं त्या माध्यमातून बीड जिल्ह्यातल्या जनतेला कळवण्याच्या अनुषंगाने माफी मागून दिलगिरी व्यक्त करतो की आपली सर्वांची गैरसोय होती. त्याचं कारण असं आहे की बीड शहरामध्ये सर्वांनी हॉटेल सर्वांनी म्हणते की सर्व हॉटेल्स बुक आहे आणि आमच्या आम्ही करू, पण आम्ही शक्ती प्रदर्शन नक्कीच करणार नाही. तर त्यासाठी आम्ही आपले गरीब उमेदवार आहोत, सत्तेतले नाही, नेत्याचे नाही, जनतेचे उमेदवार म्हणून आम्ही फॉर्म भरून दाखल करणार आहोत. त्याच्यामुळे तुम्हाला सर्वांना विनंती आहे की आपण सर्वजण तुमच्या लेखणीतून आमच्या उमेदवारीला शुभेच्छा द्यालच, पण आमच्या विजयालाही शुभेच्छा द्याल अशी अपेक्षा करतो आणि माझं निवेदन थांबवतो. दाखल करण्यासाठी महाविकास आघाडीतील इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षाचे जिल्ह्याचे प्रमुख नेते आणि महाविकास आघाडीतील काही प्रमुख नेते हा अर्ज दाखल करण्यासाठी येणार आहे. आम्ही या अर्जाचे करणार नाही. आम्ही साध्या पद्धतीने अर्ज दाखल सर्व जनतेचा आशीर्वाद घेऊन अर्ज दाखल करणार आहोत.